नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज आपण बघतोय की मानसिक ताण तणाव ह्याचा टेस्ट ट्यूब बेबीच्या सक्सेस रेटवर कसा परिणाम होतो. आपल्याला माहिती आहे की आता बदलत्या जीवनशैलीमुळे बऱ्याच वेळेला स्त्री पुरुषांना अगदी बरोबरीने काम करावं लागतं. बऱ्याच वेळेला 12 ते 16 तास जसे पुरुष बाहेर असतात तशा स्त्रिया सुद्धा घराबाहेर असतात. बऱ्याच वेळेला ते लॅपटॉपच्या समोर असू शकतं किंवा इतर पद्धतीचं काम देखील असू शकतं. ह्या सगळ्यामुळे आम्हाला असं जाणवलंय की जे दाम्पत्य बाळ नाही म्हणून आमच्याकडे येतात त्यांना अतिशय प्रमाणाबाहेर स्ट्रेस असतो. या मानसिक ताणतणावामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला त्यांना गर्भधारणेमध्ये अडचण येते आणि त्यांच्या मधला जो दुवा आहे तो सुद्धा बऱ्याच वेळेला चांगला नसतो किंवा बाळ होत नाही. ह्यामुळे अजून ऍडिशनल स्ट्रेस झाल्या कारणाने घरी देखील फॅमिलीमध्ये देखील टेन्शन होण्याचं कारण असतं. आता ह्या जो मानसिक तणाव आहे ह्यामुळे नेमकं होतं काय IVF मध्ये हे आपण आज बघूया. ज्या मानसिक तणावामुळे हॉर्मोन्स जे आहेत त्यांचा बॅलन्स ढासळतो. बऱ्याच पेशंटला नसलेले थायरॉइड, डायबिटीज, BP असे आजार सुद्धा कंटिन्युअसली टेन्शनमध्ये असल्यामुळे होतात. किंवा काही पेशंटमध्ये अजिबात व्यायाम घडत नाही, टेन्शन आलं की पेशंटला खूप खावंसं वाटतं. ह्यामुळे बऱ्याच वेळेला स्थूलता जाणवते आणि ह्या सगळ्यामुळे अंड्याची क्वालिटी ही अतिशय कमी येते. ह्याचबरोबर बऱ्याच वेळेला त्यांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये खूप स्ट्रेस असू शकतं. बरेच पेशंट माझ्याकडे येतात त्यावेळेला ते अँटी अँझायटी मेडिकेशन, अँटी डिप्रेशन्स, कामिंग मेडिकेशन्स असे अनेक गोळ्या खात असतात ज्याच्यामुळे अत्यंत खराब क्वालिटीची अंडी आणि स्पर्म्स मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे जर तुम्हाला कंटिन्युअसली मानसिक ताणतणाव असेल तर टेस्ट ट्यूब बेबी करण्याची घाई करू नका. ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईफस्टाईल इंटरव्हेन्शन. म्हणजे काय तर योग्य व्यायाम करणे, तासभर कुठलाही आवडतीचा व्यायाम करणे, घरचं सकस व्यवस्थित शिजलेलं अन्न खाणे आणि कुठल्याही प्रकारचा ताण तणाव येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आयडेंटिफाय करून त्यामध्ये योगा, मेडिटेशन किंवा तुम्हाला अगदी सायकोलॉजिस्टला भेटून सुद्धा अनेक एक्सरसाइजेस दिले जातात ज्यामुळे तुम्हाला मानसिक तणाव कमी करता येतो. पुरुषांमध्ये सुद्धा या मानसिक तणावाचा स्पर्म्सवर अगदी डायरेक्ट इफेक्ट होतो आणि बऱ्याच पुरुषांमध्ये आम्हाला जाणवलंय की ताणतणाव असल्या कारणाने सिमेनची क्वालिटी अत्यंत खराब होते. पण 2 ते 3 महिने तणाव मुक्त राहिल्यानंतर, योग्य आहार, व्यायाम, मानसिक स्वास्थ्य आल्यानंतर 2-3 महिन्यांनी सिमेन अतिशय चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह व्हायला लागतं. त्यामुळे जर तुम्हाला मानसिक ताण असेल तर तुम्ही तुमच्या IVF कन्सल्टंटशी नक्की याबद्दल बोलून घ्या. पूर्ण तणाव मुक्त झाल्यानंतर जर तुम्ही टेस्ट ट्यूब बेबी केलं तर तुम्हाला सक्सेस रेट हा कायम उत्तम मिळेल. धन्यवाद.